परफेक्ट टेन्स हा कोणता काळ झाला पूर्ण भविष्य 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 काळामध्ये क्रिया पूर्ण झाली ही दाखवण्यासाठी हा काळ वापरला उद्या 12 वाजता आपला प्रवास पूर्ण झालेला असेल 27 तारखेला IPL ची फायनल मॅच झालेली असेल चेन्नई जिंकलेली असेल मुंबईने कप जिंकलेला असेल मुंबई 2 वर्षानंतर तो 8वीला गेलेला असशील आफ्टर 2 इयर्स ही वॉज भविष्य काळामध्ये क्रिया घडून घडलेली असेल हे दाखवून क्रिया पूर्ण झालेली असेल हे दाखवण्यासाठी हा काळ वापरला जातो सूत्र आहे यस प्लस शॅल विल प्लस थांब शॅल विल प्लस हॅव हॅज प्लस वीच पी पी प्लस ओ राम शॅल हॅव इटन अ मँगो मग वाक्य होईल आपलं रामने आंबा खाल्ला असेल भविष्य काळात क्रिया पूर्ण आहे खाल्लेला असेल ओ राम विल हॅज इटन अ मँगो विल हॅज हॅव की हॅज हॅज इटन अ मँगो पण जनरली आपण वुड हॅव वापरतो विल हॅज वुड शूड हे वेगळं आहे प्रकार याच्यामध्ये येत नाही त्याचा अर्थ तेच होतं ना राम वुड हॅव इटन अ मँगो विल ऍक्च्युअली काळाच्या दृष्टीने विल अपेक्षित गोविंदाने मी प्रवास केला असेल करत बोलायचं आय शॅल हॅव आय शॅल हॅव डन द जर्नी त्याशिवाय कोणतं उदाहरण घेत सोपं येईल ओके पूर्ण धन्यवाद.